नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शाहज भोसले तुम्हा सर्वांचं ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे आजपासून पाहतोय आपण एक नवीन प्रकरण इयत्ता दहावी गणित भाग एक त्यामधील दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे क्वाड्रेटिक इक्वेशन सर्वात प्रथम आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कशाला म्हणायचं वर्ग समीकरणे कशाला म्हणा समीकरण कशाला म्हणायचं ते पाहूया बघा ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठा घातांक दोन असतो ते वर्ग समीकरण असते आता इथं चल एक पाहिजे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक सर्वात मोठा घातांक किती पाहिजे दोन पाहिजे जर असं असेल तर ते काय असतं आहे वर्ग समीकरण असते तिथं एकच चल पाहिजे आणि त्यात एका चलाचा सर्वात मोठा घातांक सर्वात मोठा कथांक पाहिजे काय पाहिजे दोन पाहिजे जर असं समीकरण असेल तर त्या समीकरणाला आपण काय म्हणतोय वर्ग समीकरण असे म्हणतोय आता ते सामान्य स्वरूपात स्टँडर्ड फॉर्ममध्ये सामान्य रूपात ते समीकरण कसं लिहित जातं आहे बघा आता इथं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य वर्ग समीकरण सामान्य रूपात या पद्धतीनं काय केलं जातंय लिहिलं जात आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात या रूपात स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वाटिक इक्वेशन काय केलं जाते लिहिलं जात आहे आता इथं एक्स हे चल आहे इथे एक्स हे चल आहे तर ए बी सी या वास्तव संख्या या काय वास्तव संख्या आहेत वास्तव संख्या आहेत फक्त इथं एकच कंडिशन आहे ते काय आहे वर्ग समीकरण आहे जर वर्ग समीकरण असेल तर इथं मला वर्ग टिकला पाहिजे मग वर्ग कधी टिकणार आहे तर ए ए जर शून्य सोडून दुसरी कोणतीही संख्या तिथं चालते जर ए शून्य झालं तर हे काय झालं हे हा वर्ग निघूनच जातो आहे हे शून्य होतं आहे म्हणजेच तिथं एक्स एका चलातील होतं ते रेषीय समीकरण आहे जर मला ते वर्ग समीकरण पाहिजे असेल तर एची किंमत शून्य सोडून कोणतीही संख्या पाहिजे एची किंमत शून्य सोडून कोणतीही संख्या पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या चलाचा घातांक किती पाहिजे दोन दोन पाहिजे आणि पूर्ण संख्या घातांक पूर्ण संख्या म्हणजे इथं एकचा घातांक किती एक आहे इथं काय आहे एकचं असतं तर इथं घातांक किती असतं शून्य असतं आता इथं मोठा घातांक काय पाहिजे सर्वात मोठा घातांक दोन पाहिजे आहे आणि तो सगळे घातांक काय पाहिजेत संख्या पाहिजेत आता इथं हे काय झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप त्यालाच म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म आता याचं जर आपल्याला काय करायचं असेल उत्तर काढायचं असेल उकली काढायचं असेल सोल्युशन काढायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली त्यालाच म्हणतो इंग्रजीत रूट्स सोल्युशन रूट्स सोल्युशन तर वर्ग समीकरणाचे रूट्स मुळे प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे हे दोन असतात काय असतात त्याचे उत्तर दोन मिळतात आपल्याला त्यालाच म्हणतोय आपण मुळे आणि उकली ते काही वेळा काय असू शकतात समानसुद्धा असू शकतात किंवा भिन्नसुद्धा असू शकतात ती मुळे प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे किती असतात दोन असतात त्यालाच म्हणतोय उकली आता मुळे कशाला म्हणायचं तर मुळे म्हणजेच काय बघा तर समजा मी इथं एक्सची किंमत ठेवली तर एक्सची किंमत ठेवल्यानंतर जर डावी बाजू आणि उजवी बाजू काय होत असेल समान येत असेल तर त्याला म्हणतोय काय आपण ते त्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान येत नसेल तर आपण काय म्हणतोय ते वर्ग समीकरणाचे मूळ नाही वर्ग समीकरणाची मूळ उकल आपण एक अल्फा आणि एक बिठानं दाखवतोय एक काय दाखवतोय अल्फान आणि एक बिठानं दाखवतोय ते आपण काय करायचं आहे नंतर बघायचं आहे आता त्याच्यानंतर बघा त्याची उदाहरणे बघूया आपण उदाहरणे पहिलं उदाहरण बघूया आता इथं सात एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण आहे काय तर हे वर्ग समीकरण आहे कारण का इत एक्स हा चल आहे एकच चल आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक काय आहे दोन आहे म्हणताना हे वर्ग समीकरण आहे पुढं बघा दुसरं वर्गचिन्हात पाच पी पी वर्ग बरोबर सात पी वजा हे सुद्धा वर्ग समीकरण आहे काय हेच हे सुद्धा वर्ग समीकरण आहे कारण सर्वात पी हे चल आहे एकच चल आहे आणि एक त्या चलाचा घातांक सर्वात मोठा घातांक इथे दोन आहे इथे एक आहे म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे तिसरं बघूया आपण समजा सात यम घन वजा पाच यम अधिक चार बरोबर झिरो तर हे वर्ग समीकरण आहे काय तर हे वर्ग समीकरण नाही कारण का इथं यमचा घातांक जर बघितला यमची कोटी जर बघितली तर तीन आहे मग मला सर्वात मोठा घातांक किती लागतो आहे दोन लागतो आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण नाही हे वर्ग समीकरण नाही चौथं बघूया पाच यम वजा टू वजा दोन वजा सात यम अधिक चार बरोबर शून्य हे वर्गसमीकरण आहे काय तर हे घातांक दोन आहे वजा दोन आहे घातांक म्हणताना हे सुद्धा वर्गसमीकरण नाही मला पूर्ण संख्या लागते वजा दोन ही पूर्ण संख्या नाही मला दोन असतं तर हे वर्गसमीकरण प्लस दोन अधिक दोन असतं तर हे वर्ग समीकरण झालं असतं वजा दोन आहे म्हणताना हे वर्गसमीकरण नाही या पद्धतीनं आपल्याला बोर्डालासुद्धा प्रश्न विचारले जातात दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही ओळखा म्हणून या पद्धतीने तुम्हाला बोर्डाला प्रश्न विचारले जातात ते परत दिलेलं समीकरण सामान्य रूपात लिहा दिलेल्या समीकरणातून आपल्याला ए बी सीच्या किमती काढा या पद्धतीनं आपल्याला बोर्ड एक्झामसाठी प्रश्न विचारले जातात तेच आपल्याला सरावसांच्या प्रॅक्टिस सेट एकमध्ये दिलेलं आहे